मनामध्ये सतत भीती घेऊन फिरणाऱ्या हळव्या मनाच्या लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तुमच्या मनातील भीती कायमची नाहीशी होईल आजकाल आपल्या आजूबाजूला इतकी नकारात्मकता आहे की मनातून इच्छा असून देखील चांगले विचार येणे शक्यच होत नाही बरेच कमी लोक एकमेकांना प्रोत्साहन देतात सगळीकडे चुकीचे वातावरण असल्याने लोकांचा एकमेकांवरील विश्वास कमी होत चालला आहे नकारात्मकता द्वेष राग मनात घर करून बसल्यामुळे स्वतःवरील विश्वास देखील कमी होत चालला आहे यामुळे मनात भीतीने घर केले आहे ही भीती आपल्यासमोर कोणत्या ना कोणत्या रूपाने येतच असते तरुणांना नापास होण्याची भीती गर्दी समोर उभे राहण्याची भीती उंचीची किंवा पाण्याची भीती एखाद्याला गमावण्याची भीती एखाद्याने कोणतीही गोष्ट स्वीकार न करण्याची भीती लोकांच्या समोर जाण्याची भीती अपमान होण्याची भीती ऑफिसमध्ये व्यवस्थित काम न झाल्याने बॉसची भीती मित्रांनो या भीतीमुळे माणूस निराशेमध्ये जात आहे नकारात्मक विचारसरणीमुळे आत्मविश्वास हरवतो आणि अशा परिस्थितीतच मग आपलं खोटं बोलणं सुरू होतं त्यामुळे आपली प्रगती होत नाही भीतीमुळे आपलं म्हणणं आपण कोणाला सांगू शकत नाही त्यामुळे आपली प्रतिभा लोकांसमोर आपण आणू शकत नाही अशा घाबरट मनाला खंबीर कसे करावे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पहिले आणि म्हणजे स्वतःची तुलना कोणाबरोबरही कधीच करू नका वेळेनुसार नाही म्हणायला शिका कोणी अनावश्यक जर तुमचा वेळ वाया घालवत असेल तर त्याला वेळीच नाही म्हणायला शिका त्यानंतर जुन्या गोष्टी मनात धरून बसू नका भूतकाळात घडलेल्या घटनेला आपण मनात धरून बसतो आणि तेव्हा तो, तो त्रास झाला होता त्याची मनात भीती राहून जाते पण तेव्हा त्रास झाला होता तो आज होणार नाही म्हणून त्या गोष्टींपासून धडा घेऊन पुढे वाटचाल करा भीती मनात ठेवू नका नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहावं त्यांच्याशी संवाद साधावा त्यांचा अनुभव ऐकावा आणि त्यातून शिकावं त्याचबरोबर तुमच्या बोलण्यात वागण्यात स्पष्टपणा असू द्या फटकळपणा नव्हे मित्रमैत्रिणी ठेवा फक्त पैशाच्या बाबतीत नव्हे आरोग्य शिक्षण नाती जपणे आध्यात्मिक इत्यादीच्या बाबतीत तर खंबीर म्हणजे नेमकं काय तर कुठल्याही गोष्टीचा परिणाम आपल्यावर हा कसा होणार किती होणार ते आपण स्वतः ठरवायचं आणखी एक ते म्हणतात ना जेव्हा कोणी नसतं तेव्हा तो देवच असतो थो, म्हणून थोडाफार परमेश्वरावरही विश्वास हवा जी शक्ती ब्रह्मांडात वास करत आहे तिच्यावर विश्वास असला पाहिजे दुसऱ्यावर विश्वास ठेवणे चांगले आहे परंतु आजच्या काळामध्ये जास्त कोणावर विश्वास ठेवू नका सर्वप्रथम देवावर विश्वास ठेवा लक्षात ठेवा देव नेहमी आपल्या बरोबर आहे स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्याला देवाची नेहमी साथ मिळते मनातील भीती सोडा उद्या काय घडणार आहे हे कोणाला देखील ठाऊक नसते उद्याची काळजी करणे सोडून द्या आणि आजवर लक्ष द्या आज आपण कसे रहू? आप कसे आनंदी राहू आपल्याला यश संपादन करता येईल याकडे लक्ष द्या मित्रांनो स्वतःवर प्रेम करा तुम्ही काय खाता पिता काय परिधान करता वाचता लिहिता या सगळ्यांमध्ये एक निवड असू द्या मित्रांनो तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल किंवा मनातील भीती घालवायची असेल तर तुमच्या मनातील कमकुवतपणा आणि तुम्ही काय करू शकता म्हणजेच तुमच्या सामर्थ्याची यादी तयार करा आपल्यातील कमकुवतपणा आणि सामर्थ्य आपल्यापेक्षा अधिक कोणीच समजू शकत नाही बऱ्याच वेळा आपण या गोष्टींचा विचारच करत नाही जर या गोष्टींचा विचार केला तर कोणत्याही कठीण परिस्थितीतून आपण सहज बाहेर पडू शकतो मनातील भीती डिप्रेशन नैराश्य घालवण्यासाठी ध्यान किंवा मेडिटेशन किंवा नामस्मरण करणे कधीही चांगले आहे दिवसातून वीस ते तीस मिनिटे शांततेने एकटे बसून देवावर विश्वास ठेवून त्यांचे ध्यान करा थोडा वेळ आपल्या मनाच्या आवाजाला ऐका ज्या गोष्टीची भीती आपल्या मनात आहे ती गोष्ट ईश्वराला सांगा स्वतःला त्याच्या चरणी अर्पण करा केल्याने आपल्या मनात एक नवीन ऊर्जा संचारेल मन शांत होईल आणि सकारात्मक विचार येतील आयुष्यात कोणतेही ध्येय नसेल तर माणूस भर करतो असे म्हणतात की रिकामे डोके सैतानाचे घर असते आयुष्यात एखादे ध्येय असेल तर आपण त्याच्या प्राप्तीकडे लक्ष देत असतो ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असतो ध्येय प्राप्तीच्या वाटचालीमधील मिळणारे लहानसहान सहान यश देखील आत्मविश्वास वाढवतात यामुळे मनातील भीती कमी होत असते मित्रमैत्रिणी नो तुम्हाला जर तुमच्या मनातील भीती घालवायची असेल तर तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागतील तर ते प्रयत्न तुम्ही करा आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद